दरम्यान या सुनावणी प्रकरणी हिंदू पक्षानं आणि मुस्लिम पक्षानं कशी बाजू मांडली आहे पाहूयात. हिंदू पक्षाची बाजू होती श्रृंगार गौरीच्या रोजच्या पूजेची मागणी हिंदू पक्षाकडून केली गेली आहे. वाजूखान्यात सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या पूजेची मागणी केली गेली आहे. नंदीच्या उत्तरेकडील भिंत तोडून डेब्रिज हटवण्याची मागणी सुद्धा केली गेली आहे. शिवलिंगाची लांबी रुंदी जाणून घेण्यासाठी सर्वेक्षणाची मागणी केली आहे आणि वाळूखाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी केली आहे.